नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी आज आपण प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा जाणून घेणार आहोत. तरी सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना मी एक विनंती करतो की आपण धेनू इंडिया या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे, कारण आम्ही दर शनिवारी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान असेल, पशुवैद्यकाची मुलाखत असेल, महिला उद्योजकतेची यशोगाथा असेल या प्लॅटफॉर्मवरती सादर करत असतो आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त नावलौकिक मिळवून देण्याचा देखील आम्ही या धेनू प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काम करत असतो. तरी आपण सर्वांनीही पुन्हा एकदा मी एक विनंती करतो की आपण सर्वांनी धेनू इंडिया या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे. सध्या धावपळीच्या युगात दूध संकलनापासून दूध विक्रीपर्यंत सगळी सिस्टीम ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. त्याच अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांना ऑनलाईन पद्धतीने करता यावा, डिजिटल पद्धतीने करता यावा या अनुषंगाने धेनू ॲप विकसित केलेले आहे. धेनू ॲप बद्दल सांगायचं झालं तर धेनू ॲप हे शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअरवरती मोफत उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जनावरांची खरेदी विक्री असेल, जनावरांच्या संबंधितले जे काही आधुनिक तंत्रज्ञान असेल हे त्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थापन एक असा विभाग आहे, त्याच्यामध्ये जनावरांची जर पशुपालक बांधवांनी जर नोंदणी केली तर आपल्या गाई असतील, म्हशी असतील, शेळ्या मेंढ्या असतील, त्याचे बाल पशु व्यवस्थापन असेल किंवा प्रौढ पशु व्यवस्थापन असेल, त्यांचं जर त्या विभागामध्ये नोंदणी केली तर धेनू ॲप्लिकेशन आपल्याला सांगत असतं की आपली गाई कधी माझावर येणार आहे, कधी तिला भरवून घेतली पाहिजे, कधी आठवली पाहिजे, कधी बिनार आहे, अशा त्या अधिसूचना व्यवस्थापन विभागामध्ये देत असतं. त्याच्यानंतर मंच एक असा विभाग आहे, त्याच्यामध्ये जनावरांच्या संबंधीचे आपल्याला काय प्रश्न असतील, तुमची गाई माझावर येत नाही, गाभण राहत नाही, कोणता चारा दिला पाहिजे, मुरघास कसा केला पाहिजे, मुरघासामध्ये कोणकोणते कल्चर वापरले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टींची माहिती आपण धेनू एक्सपर्टला विचारू शकतो आणि धेनू एक्सपर्ट आपल्याला 24 तासाच्या आत आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देतील. शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी खरंच धेनू ॲप ही काळाची गरज बनली आहे, कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे त्या व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते. आणि आज आपण पाहतो की माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे कित्येक लाखांचे, कित्येक कोटींचे डेअरी फार्म्स आज धुळीला मिळालेले आहेत. तरी आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा 2 ते 5 किंवा 10 जनावरे असतील अशा शेतकरी बांधवांचा डेअरी फार्म हा चांगला नावारूपास येणं खूप गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने धेनू ॲप जर त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये वापरलं तर त्यांची स्वतःची एक डिजिटली क्रांती किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये एक दूध उत्पादन वाढीमध्ये चांगला त्यांना भर होईल किंवा त्यांना नफा मिळेल. नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे जमले का? बर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनू ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. आहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलो आहे ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समद समदा घोटाळा एक बी सबूत कळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बरं, अजून काही शंका आहे का? लगातार समजीत जमल्या ती कसली सभा म्हणायची काय रसाच्या? अरे ते धेनू ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघ ते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनू नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर,
प्रोफाईल म्हणजे काय तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचं आहे किंवा ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा तसंच काहीच. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा. झालं? अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनू ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचं की काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू. आता काय बी शंका नाही बघ. आता धेनू हाय तर काळजी नाही. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी आपण मुक्काम पोस्ट राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील ऋषिकेश तनपुरे सर यांना आज आपण आमंत्रित केलेले आहे. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचे शिक्षण बी ए झालेले असून त्यांनी पूर्वीपासूनच त्यांना शेती व पशुपालनाची आवड होती. त्यांनी दुग्ध व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास करून दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल, त्याच्यामुळे काय फायदे होतील, पारंपरिक आणि आधुनिक दुग्ध व्यवसायामध्ये नेमका काय फरक आहे हे त्यांनी जाणून घेऊन त्यांनी अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त असा एक डेअरी फार्म त्यांच्या राहुरीमध्ये बनवलेला आहे. त्यासाठी त्यांनी आदर्श पशुपालकांचे गोठे पाहिले, त्यांच्या गोठ्यातील व्यवस्थापन कसं चालतं, चारा कधी दिला जातो, चारा कधी कट केला जातो, कोणते पशुखाद्य कधी दिले जाते, वजनानुसार जनावरांना आहार कसा दिला जातो, एवढेच नव्हे तर त्यांनी पंजाबमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणचे आहार व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन, स्वच्छ दूध निर्मिती कशी करावी, जनावरांची वंशावळ कशी निर्मिती, चांगली वंशावळ कशी निर्मिती आपल्या गोठ्यामध्ये केली जाणं आवश्यक आहे, इत्यादी महत्वपूर्ण बाबी त्यांनी आत्मसात करून आज आपल्या गोठ्यामध्ये हळूहळू ते बदल देखील करत आहेत. त्यामुळे त्यांचे एकूणच दूध उत्पादन सध्या सांगायचं झालं आज त्यांच्याकडे 12 इम्पोर्टेडच्या कालवडी आणि 17 दुभत्या गायी देखील आहेत. त्यांचं दूध उत्पादन एकूण सांगायचं झालं तर त्यांच्याकडे आज 300 लिटर प्लस दूध उत्पादन देखील त्यांच्या गोठ्यामध्ये होत आहे. त्यांचं गोठ्यातील व्यवस्थापन हे अतिशय काटेकोरपणाने चालतं. त्यांनी जनावरांसाठी चारा म्हणून ते मुरघासाचा देखील वापर करत असतात. त्याच्यामुळे संतुलित दूध उत्पादन त्यांच्या गोठ्यामध्ये होत असतं. कधी दूध उत्पादन कमी होत नाही, कधी उत्पादन वाढत देखील नाहीये. पण ज्या दूध जसजसं वाढत जाईल तसं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी भर केलेली आहे. आज 1 गाई ते 30 गाईपर्यंत हा जो प्रवास आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांच्या व्यापक दुग्ध व्यवसायाची प्रेरणादायी यश होता. तेव्हा धेनू टीम तसेच आपण सर्वांच्या वतीने मी ऋषिकेश तनपुरे सर यांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन पर वेबिनारला सुरुवात करावी. सर नमस्कार. शेतकरी मित्र, प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझे नाव ऋषिकेश तनपुरे, मुक्काम पोस्ट राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर. माझ्या फार्मचे नाव रुद्राज डेअरी फार्म असे आहे. माझ्या गोठ्यामध्ये सध्या 30 गायी आहेत. माझ्या गोठ्याचे दररोजचे सरासरी उत्पन्न 300 लिटर एवढे आहे. प्रथम मी ज्यांनी मला इथे आमंत्रित केले मी त्यांचे नितीन सरांचे व धेनू टीमचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या मंचावर मला या ठिकाणी मान सन्मान दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. ऍपचं सांगायचं झालं तर खरंच धेनू ऍप खूप चांगले ऍप असून यामध्ये मी याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. सध्या तरी मला या ठिकाणी या ऍपवर जनावरांची सगळी माहिती मी या ऍपवर टाकलेली असून मला सर्व माहिती गायीला कधी लावली किंवा कधी माझावर येणार याची सर्व माहिती मला या ऍपवर कळत आहे. सध्या तरी धेनू हे आधुनिक तंत्रज्ञान असून आहे, त्यामुळे मी त्याचा
वापर खूप मोठ्या प्रमाणात करत आहे. धन्यवाद सर. धेनू ऍप्लिकेशन जे आहे तर ते शेतकरी बांधवांसाठी एक खरंच दुग्ध व्यवसायातले आत्माच म्हणावं लागेल. कारण का ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसायातली शेतकऱ्यांची अडचण जी आहे, तर एखादा शेतकरी त्याच्यावरती जर ती अडचण मांडली तर त्या अडचणींचं निराकरण देखील धेनू ऍप आपणाला करत असतं. सर, मला आपल्या दुग्ध व्यवसायाबद्दल, आपल्या रुद्रांश डेअरी फार्म बद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपल्या दुग्ध व्यवसायाची सुरुवात नेमकी कधी व कशी झाली, थोडक्यात काय सांगता येईल? दुग्ध व्यवसाय आमचा वडिलोपार्जित व्यवसाय असून, मी कॉलेजला जात असताना हळूहळू दुग्ध व्यवसायाची गोडी लागली. तेव्हा गोठ्यामध्ये साधारणतः 10 गाई होत्या फक्त. मग हळूहळू इम्पोर्टेड सिमेंट विषयी माहिती कळली व त्यांचे हे झाले, इम्पोर्टेड सिमेंट विषयी माहिती कळली व गोडी वाढत चालली. गाई खरंच एवढी दूध देऊ शकते का, 40 लिटर 50 लिटर? यामुळे मला याच्यात गोडी वाढत गेली. आता ही गोडी खूप वाढली आहे. नक्कीच सर, पण दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना ज्यावेळेस तुमचा 10 गायींपासून दुग्ध व्यवसाय तुम्ही वाढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी तुम्हाला आल्या व त्याच्यावर तुम्ही मात कशी केली, काय सांगता येईल? सुरुवातीला तुम्हाला आहार नियोजन माहीत नसेल किंवा इम्पोर्टेड कालवडी तयार करण्यासाठी सिमेंट कोणतं निवडावं हे माहीत नसेल, अशा वेळेस बऱ्याच अडचणी आल्या असतील. गोठा माहीत नसेल किंवा मुक्त संचार गोठा करण्यासाठी काही अडचणी आल्या असतील. गोठ्याची हाईट किती असायला पाहिजे, कोबा कुठं किती इंचाचा असायला पाहिजे, गव्हाण कशी असायला पाहिजे, त्याच्यासाठी मुरघासाचं बंकर बांधणं गरजेचं आहे, अशा खूप अडचणी आल्या असतील. नेमक्या तुम्हाला आलेल्या अडचणी काय सांगतायत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आहार नियोजनात खूप मोठी अडचण आली होती. कारण की तेव्हा फक्त आमच्याकडे ऊस आणि वाडी याच्या व्यतिरिक्त आणि घास याच्या व्यतिरिक्त कोणी काही खाऊ घालत नव्हतं. त्याच्यामुळे गाई दूध म्हणजे दूध उत्पादन जेवढं पाहिजे तेवढं निघत नव्हतं. हळू मग जेव्हा जसं आपल्याला धेनू ऍप मला कळलं, तेव्हा मी त्याच्यावर वाचलं गायना मुरघास बनवतात, इम्पोर्टेड सिमेंट कसे वापरावे, गायांना काय करावे, त्याविषयी मग मला हळूहळू माहिती कळू झाली. पण तोपर्यंत मला काही दिवस इतका त्रास झाला असं वाटायचं नको नको. पण परंतु मला धेनू ऍप मुळे खूप चांगले म्हणजे इतका हे मिळालं मला त्यातून ज्ञान, हे विचारूच नका. तसंच सर्व शेतकरी बांधवांना देखील मी सांगू इच्छितो की दुग्ध व्यवसायामध्ये जर तुम्हाला आपलं जे माहितीचं जे भांडार आहे तर ते वाढवायचं असेल तर आपण धेनू ऍप्लिकेशन मधला पशुज्ञान हा विभाग आपण जरूर वापरू शकता. त्यामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असेल, गोठ्याच्या दिशा कशी असावी त्यापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा गोठा कसा असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मिल्किंग पार्लर कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे, किती जनावरांसाठी मिल्किंग पार्लर युज करतात, त्याच्यानंतर फॅन पॅड प्रणाली काय असते, त्याच्यानंतर हुप ट्रिमिंग असेल, हुप बाथिंग असेल, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या पशुज्ञान विभागामध्ये दिलेली आहे. आपणही पशुज्ञान विभाग वापरू शकता असं मी जे प्रेक्षक आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, मला एक जाणून घ्यायला आवडेल की दुग्ध व्यवसाय करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं असतं की जे तुम्ही तुम्ही त्या गोष्टी केलेल्या आणि त्याच्यानंतर दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले. सगळ्यात महत्वाचं आहार नियोजन करणं अधिक गरजेचं आहे. कारण की माणसे गाय घेताना खूप भारी गाय घेतात, 1 लाखाची घेतात, 1.5 लाखाची घेतात, पण त्यांचं ते नियोजन होत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे मोठे गोठे उभे करतात ते जास्त काळ टिकून राहत नाही. काही बरेच 40-50 लाखापर्यंत काही खर्च करतात, पण काही माहिती नसल्यामुळे त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम. यासाठी त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि प्रशिक्षण घेतलं तर अति चांगलं उत्तम. नक्कीच, मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण कोणताही व्यवसाय असेल, डेअरी फार्म असेल, पोल्ट्री फार्मिंग असेल, शेळी पालन असेल किंवा मेंढी पालन असेल, या प्रत्येक व्यवसायाचं जर आपण प्रशिक्षण घेऊन जर तो व्यवसाय केला तर नक्कीच त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. किंवा जर आपण त्या व्यवसायाचं जर प्रशिक्षण नाही घेतलं तर आपल्याला कोणत्या गोष्टी कधी कराव्यात त्याच्यासाठी, म्हणजे जास्त खर्च त्या बाबींसाठी आपण करतो आणि त्या खर्चाची काही गरजही नसते, अशा गोष्टी आपण त्या गोठ्यामध्ये करत असतो. म्हणजे गव्हाणीसाठीच 1-1.5 लाख रुपयाची गव्हाण आपण त्या गोठ्यामध्ये करतो, पण त्या जनावरांसाठी गव्हाण अपेक्षित नसते. ती गव्हाणीची लांबी रुंदी असेल किंवा तिची खोली असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. जनावरांना वाकून चारा ज्यावेळेस ते खात असतं त्यावेळेस जी काही नॅचरल प्रोसेस आहे जनावराची, ती त्या पद्धतीने जर केली तर जनावरांचं पचन चांगलं होतं. त्याच्यानंतर जे जनावरांना ऍसिडॉसिस म्हणूयात किंवा पोटफुगीचा त्रास म्हणूयात की अशा गोष्टी काय होत नाहीत, त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या गोष्टीचं जर प्रशिक्षण आहे तर ते जर घेतलं तर त्या व्यवसायातून नफा कमावण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं.
सर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या डेअरी फार्म बद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, तुमच्या डेअरी फार्मच्या यशाबाबत काय सांगाल की बाबा तुमचा डेअरी फार्म नेमका कुठे आहे, त्याच्यानंतर डेअरी फार्म मध्ये सध्या जनावरांची संख्या, त्याच्यानंतर शेणाचं व्यवस्थापन कसं असतं, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं, त्याच्यानंतर कालवडींचं व्यवस्थापन कसं असतं, तुमच्या गोठ्यातील लाईट फिटिंग असू द्या, तुमच्या गोठ्यातील मिल्किंग मशीन कोणत्या कंपनीची तुम्ही वापरता, कुट्टी मशीन कोणत्या कंपनीची वापरता, याबाबत आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायला आवडेल की किती लांबी रुंदी आहे, त्याच्यानंतर किती जनावरांचा गोठा बांधलेला आहे, मुक्त संचार गोठा असतो, ही सगळी सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायला आवडेल. माझा गोठा मुक्काम पोस्ट राऊरे, तालुका राऊरे, जिल्हा अहमदनगर येथे आहे. माझा फोन नंबर 84 84 02 33 59. माझ्या गोठ्यामध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ब्रीडिंगवर काम करायला चालू केलं. गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ब्रीडिंगवर काम करत असताना बंदिस्त गोठा होता, आम्ही हळूहळू त्याला ओपन करण्याचे काम केले, ओपन गोठ्यामध्ये त्याचे रूपांतर केले. ओपन गोठा असल्यामुळे शेण म्हणजे उचलायची काही वेळ येत नाही, फक्त पावसाळ्यात म्हणजे उचलावं लागतं. आणि अजून सांगायचे झाले तर माझ्या गोठ्यामध्ये आता सध्या 17 गाई व 12 कालवडे आहेत. या 17 गाईमध्ये 10 गाई प्रेग्नेंट आहेत आणि 6 गाई फ्रेश आहेत. या एवढ्या गायींमध्ये माझे 300 लिटर दूध सरासरी निघते. आता माझ्या गोठ्यामध्ये सध्याला 12 इम्पोर्टेडच्या कालवडी आहेत, इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी आहेत. सर आपल्या बोलण्यातून इम्पोर्टेडच्या कालवडी, इम्पोर्टेडच्या कालवडी असा एक शब्द जातोय, नेमक्या इम्पोर्टेडच्या कालवडी म्हणजे काय? आमच्या शेतकरी बांधवांना हा शब्द जरा थोडासा फोडून सांगितला तर जरा बरं होईल. आता आपल्या इथे क्रॉसब्रीड गाई ज्या आहेत, म्हणजे क्रॉसब्रीड म्हणजे काय म्हणता येईल, होस्टीन फ्रिजियर ही बाहेरच्या देशातील जात आहे, त्याच्यामुळे ती आणि आपल्या इथे क्रॉसब्रीड जास्त आहे, म्हणजे गिरला होस्टीन फ्रिजियर क्रॉस, सैवालला किलारला, या आपल्या तिथे अशा प्रकारच्या गाया आहेत. आपण याच गायांची टक्केवारी वाढवून म्हणजे एचएफ मध्ये जास्तीत जास्त रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो. काय होतं, आपल्या या जुन्या गाई आहेत त्यांची 18 ते 20 लिटर पेक्षा जास्त दूध देण्याची क्षमता नाहीये, त्याच्यामुळे दुग्ध व्यवसाय सध्या परवडत नाही 18 ते 20 लिटरच्या गायीवर. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, इम्पोर्टेड सिमेंट वापरून चांगल्या जातीवंत कालवडी तयार करून त्यांचे दूध उत्पादन वाढवले पाहिजे. नक्कीच सर, की आमच्या जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये 18 ते 20 लिटर दूध देणारीच गाय आहे. जवळजवळ 90% शेतकऱ्यांच्या घरामध्ये 18 ते 20 लिटर दूध देणारी गाय आहे. तर त्यांना ते दूध उत्पादन वाढवायची इच्छा आहे, परंतु त्यांचं दूध उत्पादन वाढल्या जात नाही, त्या मागचं नेमकं कारण काय असावे? मुख्य कारण म्हणजे ब्रीडिंग म्हणजेच ह्या इम्पोर्टेड सिमेंट वापरणे. इम्पोर्टेड सिमेंट वापरल्याने गायीची दूध उत्पादन क्षमता वाढते. आणि त्यानंतरचा प्रश्न येतो न्यूट्रिशन, म्हणजे आपण चारा व्यवस्थापन जेवढं चांगले करू तेवढी गाय तंदुरुस्त राहील आणि ती दूध जास्त देईल. नक्कीच सर, आमचे शेतकरी बांधव जे आहेत, तर काही शेतकऱ्यांचे न्यूट्रिशन म्हणायला गेलं तर न्यूट्रिशन मध्ये ते ऊस असेल, ऊसाचे वाडे असेल किंवा गिन्नी गवत असेल अशा चाऱ्याचा देखील ते वापर करतात. आणि त्याच्यानंतर एक प्रश्न उरतो की आमच्या गायीच्या दुधाला फॅट बसत नाही, आमच्या गायीच्या दुधाला एसएनए बसत नाही, जास्त गाई दूध देत नाहीत, तर नक्कीच ह्या चाऱ्यावरती गायीचे दूध उत्पादन वाढेल किंवा त्याच दुधाला चांगली प्रत मिळेल, नेमकं काय सांगता येईल? की आपल्या एरियात ऊसाचे वाड्याचे नेपियरचे घालण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्याने आपलं ऊस आणि वाडे घातल्याने काय होते, गायचा फॉस्फरस आणि कॅल्शियम गायचा कमी होतो. गायच्या युरिन मधून फॉस्फरस आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे गाय वीक होते, गाय पूर्ण दूध उत्पादन क्षमतेवर येत नाही, परत गायची फॅट डिग्री खूप कमी लागते. हा प्रॉब्लेम आम्हालाही होता, पण जेव्हापासून आम्ही मुरघास वगैरे म्हणजे वाळेला चारा मुरघास देतोय तेव्हापासून हा आमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. नक्की आपण पंजाबला देखील जाता, पंजाबच्या पशुपालकांचे देखील तिथलं काऊचं हेल्थ केअर मॅनेजमेंट आपण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपण जाणून घेत असता, नक्की पंजाबचे शेतकरी अधिक दूध उत्पादनासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करतात, काय सांगता येईल त्याबद्दल? तसं नाही, त्यांच्याकडे पण आधी 18-20 लिटरचीच गाय होती, असं नाही का ते 1-2 वर्षात लगेच त्यांच्याकडे 40-50 लिटरच्या गाय झाल्या, असं नाही. त्यांनी पण ब्रीडिंगवर काम केलं, मॅनेजमेंट त्यांचं सुधारवलं आणि न्यूट्रिशनवरती चांगल्या प्रकारे काम झालं आहे. इथं बघितलं बघायला गेल्यावर आपण बघा, चारा ते एक टाइमच टाकतात, सकाळीच फक्त चारा देतात आणि सगळा चारा ते TMR पद्धतीने देतात. आणि चाऱ्यामध्ये त्यांचं मिनरल वगैरे हे मोठ्या प्रमाणात वापरतात. हाय इल्डर गायांसाठी मिनरल वगैरे हे खूप गरजेचंच आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या गायांचं
सगळ्यात पहिले ब्रीडिंग वर काम करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपण न्यूट्रिशन आणि मॅनेजमेंट या गोष्टी त्यांनी खूप म्हणजे पुढे गेलेत ते या बाबतीत. ते त्यांनी काऊ कम्फर्ट वगैरे खूप केलंय तिथं तयार, त्यामुळे त्यांचे दूध उत्पादन खूप वाढले आहे. तिथे सरासरी गाय 40-50 लिटर म्हणजे असं सहज बोलून जातात ते आमची गाय 40-50 लिटर दूध देऊन जाते. हे आपल्या तिथे खूप विशेष बाब आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे टेम्परेचर खूप म्हणजे तिथे हाय जाते तरी ते एवढ्या गायांचे दूध काढतात, मग आपण का नाही काढू शकत. हा नक्कीच सर. यानंतर सर मला जाणून घ्यायला आवडेल की आपला जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे जो 18-20 लिटर दूध देणाऱ्या गायी सांभाळणारा जो शेतकरी आहे, तर तो जनावरांसाठी वाळलेला चाराही जास्त प्रमाणात देत नाही आणि तो मिनरल मिक्सचर, त्याला आपण मराठीमध्ये खनिज मिश्रण म्हणूयात, तेही देखील तो देत नाहीये. नेमकं खनिज मिश्रणांचे पशु आहारातील महत्व काय सांगता येईल? तुम्हाला माहीत असलेले महत्व आमच्या शेतकरी बांधवांना एकदा उलगडून सांगाल का? आपल्या तिथे सगळ्यात महत्व म्हणजे चारा व्यवस्थापन एवढ्या चांगल्या प्रकारचे नाही. आपल्या ते ऊस वाढीचा वापर जास्त प्रमाणात होतो, त्यासाठी आपल्या गायांना मिनरल म्हणजे खनिज मिश्रणे हे देणे खूप गरजेचे आहे. खनिज मिश्रणे दिल्याने गायीच्या शरीरातील खनिजांची कमतरता भरून निघते व गाय निरोगी राहण्यास मदत होते. परत त्यामुळे गायीच्या दूध उत्पादनावर पण फरक पडतो, त्याने गाय दूध पण चांगले दिवस लॅक्टेशन पण टिकून राहतं गाय. नक्कीच सर. यानंतर मला एक प्रश्न एक विचारावा असा वाटतो की आपल्या गोठ्यामध्ये सध्या 30 जनावरे आहेत, लहान मोठी किंवा गाभण प्रेग्नंट किंवा भरलेली जे काही गाय आहेत, तर 30 जनावरे आहेत. हा 30 जनावरांमागचा नेमका प्रवास काय सांगता येईल? आज 30 जनावर म्हटले तर कमीत कमी तुमची 25-30 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण गोठ्याला केलेली आहे, तर हा प्रवास नेमका कसा काय सांगता येईल की बाबा याच्यामध्ये तुम्हाला कोण मदत करतं किंवा तुमची शेती किती आहे, चारा व्यवस्थापन कसं करता, किती एकर तुम्ही मका देखील लावता, त्याचा मुरघास करून ठेवता, कधी मक्याचा मुरघास करून ठेवता, कधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फिजिबल होतात, काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ब्रीडिंगसाठी सगळ्यात जास्त आणि गोठा व्यवस्थापनासाठी सगळ्यात जास्त मदत देणू आपली केलेली आहे हे सांगायचं म्हणजे. आणि आता आम्ही चाऱ्याचे नियोजन सांगायचे झाले तर आमची घरची 14 एकर जमीन आहे आम्हाला, पण आम्ही एवढ्या जमिनीत चारा पिकवत नाही. आम्ही काही जमिनीत 1-1.5 एकर घास आणि मक्या करतो, 4-5 एकर मका करतो. आणि आम्ही मक्याचा मुरघास साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच करण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्या पिरियडमध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा मका त्या पिरियडमध्ये भेटतो. आणि मक्याला ओलावा पण एकदम मापात राहतो तेव्हा. आता पावसाळ्यात मुरघास केला तर त्याला ओलावा जास्त असतो, त्यामुळे त्याचे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मक्याचा मुरघास सुद्धा म्हणजे सीजनेबलच करायला पाहिजे आणि गायांना वाळेला चारा हा देणे खूप गरजेचं आहे. त्याला सर वाळेल्या चाऱ्यामध्ये आपण आपल्या जनावरांना काय काय देता नेमकं काय सांगतो? आता सध्याला कडब्याची कुट्टी चालू आहे गायांना. आता कडब्याची कुट्टी संपल्यावर भूस चालू होईल, भूस स्टॉक करून ठेवला आहे आम्ही भुसाचा. नक्कीच. म्हणजे तुमचं वर्षभर जनावरांच्या हिरव्या चाऱ्यामध्ये आपण मुरघास आणि वाळल्या चाऱ्यामध्ये कडबा आणि तुरीचा असेल किंवा हरभरा असेल, तूर हरभरा सोयाबीन याचे बुस्कट देखील आपण जमा करून आपण ते वर्षभराचं हिरव्या आणि वाळल्या चाऱ्याचं नियोजन करता. सर मला जाणून घ्यायला आवडेल की वाळला चारा न दिल्यामुळे काय काय परिणाम आपल्या जनावरांवरती होतात किंवा दूध उत्पादनावरती त्याचा काय परिणाम होतो, वाळल्या चाऱ्याचे काय फायदे सांगता येतील? वाळल्या चाऱ्याने गायीचे दूध उत्पादन वाढते, गायीची तब्येत वगैरे एकदम म्हणजे मेंटेन राहते, गायीला बॉडी शाईन वगैरे चांगली येते वाळेल चाऱ्याने. आणि गायीचा ड्रायमॅटर इंटेक पूर्ण आलो सगळ्यात मग तुम्हाला जेव्हा वाळेल चालू असेल तुमचा फॅट पर्सेंटेज कधीच कमी होणार नाही. हे मेन मुद्दे म्हणजे वाळेल चाऱ्याचे फायदे आहेत. नक्कीच सर. आपण हिरवा चारा मध्ये मुरघासाचा वापर करता, विशेष करून मक्याच्या मुरघासाचा वापर करता, त्याच्यामध्ये वाळल्या चाऱ्यामध्ये बुस्कट असेल, त्याच्यामध्ये पशुखाद्य असेल, याचा देखील आपण वापर करत असता. एवढं सगळं घालून आपल्या गायीच्या दुधाला दुधाची प्रत काय असते, फॅट व SNF काय सांगता येईल? प्रत आम्ही मोजत नाही कारण की आम्ही जास्त आमचा भर सेल करण्यावर, कारण की सध्याला डेअरीला भाव एवढा नाही, त्याच्यामुळे आम्ही मार्केटमध्ये स्वतः सेल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आम्ही 40-45 रुपये लिटरने दूध विकतो. नक्कीच सर. याच्यानंतर मला एक जाणून घ्यायला आवडेल की सर महाराष्ट्रभरामधील शेतकरी जे आहेत तर मुरघास करताना मका चांगली म्हणजे मका हार्वेस्टिंगला आली किंवा फुलोऱ्यामध्ये आली असताना तो मक्याचा मुरघास करणं खूप गरजेचं असते, त्याला आपण थोडक्यात चिकातली मका म्हणूया. पण काही आमचे शेतकरी आहेत तर ते मका पूर्णपणे तिची काढून घेतात, मकेची कणसं काढून घेतात
आणि त्याच्यानंतर त्या राहिलेल्या चिपाडांचा ते मुरघास करत असतात. अशा वेळी मका काढून घेतल्यानंतर केलेल्या मुरघासामध्ये त्याच्यामध्ये कमी प्रमाणात अन्नद्रव्य किंवा कमी प्रमाणात कमी टक्क्यातला मुरघास आपण म्हणूया असा मुरघास तयार करतात आणि जनावरांना कमी कमी अन्नद्रव्यांचा मुरघास आपण जनावरांना देत असतात. अशा वेळी जास्त दूध उत्पादनाची अपेक्षा केली जाते किंवा म्हटलं जातं की आम्ही मुरघास देऊन सुद्धा गायीचे दूध उत्पादन वाढत नाही किंवा पशुखाद्य आपण देत असतो त्याची म्हणजे पशुखाद्य सुद्धा कमी प्रमाणात आमचं जात नाही. पशुखाद्य बी जास्त प्रमाणात जात आहे आणि आम्ही मुरघास पण जास्त प्रमाणात देतोय तरी पण आमची गाय जास्त दूध उत्पादन देत आहे देत नाही. यामागचं नेमकं कारण काय सांगताय? आता मक्याचा सगळ्यातच म्हणजे हा कणसात असतो. कणी जेव्हा चिकत येतं तेव्हा आपण मुरघास का करतो कारण की सगळ्यात जास्त प्रोटीन म्हणा स्टार्च म्हणा त्यात त्याला चिकत आल्यावर मक्याचं असतात. लोक काय करतात कणस काढून घेतल्यावर मक्याचे म्हणजे पूर्ण कस काढून घेतल्यासारखेचे म्हणजे आपण नाही म्हणत का एकदम लो क्वालिटीचा माल दिला बा ते त्यांचा खर्च वाढवायचं काम करतात. त्यामुळे काय होतं मक्याला बुरशी लागण्याचं प्रमाण लवकर वाढतं. मका निब्बर झालेला असतो तो गायांना पचायला पण त्रास देतो त्यामुळे गायींचे हेल्थ बिघडते पण दूध उत्पादनात सगळ्यात जास्त घट होत. नक्कीच सर. याच्यानंतर मला एक जाणून घ्यायला आवडेल की सर काही शेतकरी बांधव आहेत तर ते म्हणजे दुसरीकडून विकत घेऊन मका विकत घेऊन त्याचा मुरघास देखील करत असतात. अशा वेळी ज्या ठिकाणी मका स्वस्तामध्ये मिळते का म्हणजे त्या जो काही आपला प्लॉट आहे तर तो प्लॉट एक समान वाढलेला आहे का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही रोग किडी आळींचा काही प्रादुर्भाव झालेला आहे का या गोष्टी देखील पाहत नाही आणि जो स्वस्तात कसा मिळेल याकडे जास्त कल असतो. तर असा किड मिश्रित रोग मिश्रित जर तो प्लॉट आहे तर असा प्लॉट जर त्यांनी निवडला तर नेमके जनावरांवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात थोडक्यात काय सांगताय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायीचा पीएच बिघडतो. गायीचा पीएच बिघडला म्हणजे गायीला पचन वगैरे चांगलं होणार नाही गायीला जुलाब होणे याचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे जुलाब झाल्यावर म्हटल्यावर गाय वाढते म्हणजे गायीची तब्येत वगैरे एकदम वीक होऊन जाते त्यामुळे गाय दुधाला कमी पडते. लोक काय करतात एक थोड्या पैशाकडे बघतात पण त्या तिथं थोड्या पैशाकडे बघितल्यावर आपलं इकडे मोठं नुकसान करून घेतात. त्याच्यामुळे माणसांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मक्याची प्रत चांगली असलेलाच मका हा मुरघासा वापरायला पाहिजे. काय होतं त्याच्यावर आळी पडलेली असती मावा पडलेला असतो त्याच्यामुळे मुरघासाची क्वालिटी एकदम बिघडून जाते. त्याला बुरशी लागण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ज्या मक्यावर माव्याचं प्रमाण जास्त त्याला बुरशी लागणार म्हणजे लागणार. लोकांनी चांगल्या प्रतीचा मका घेणे गरजेचे आहे. नक्कीच या ठिकाणी मला शेतकरी बांधवांना सांगावं असं वाटतं की काळा पडलेला सडलेला बुरशीयुक्त असा मुरघास जो आहे तर आपण शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना देऊ नये आणि जे काही पशुपालक बांधव आहेत ते पहिल्यांदाच मुरघास करत असतील तर त्यांनी मुरघास करताना गुळाचा असेल मिठाचा असेल मळीचा असेल साखरेचा असेल किंवा खराब झालेल्या गुळाचा असेल पाणी त्या ह्याच्यामध्ये मुरघासामध्ये टाकू नये. कारण का ज्या ठिकाणी आपण मुरघासामध्ये पाणी टाकतो किंवा कोणत्याही द्रावणाचं जर आपण पाणी टाकलं तर तो नक्की मुरघास हा काळा पडतो सडतो त्याच्यानंतर पांढऱ्या बुरशीची वाढ होते आणि असा अप्लाटॉक्झिन त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि हे विष आपण आपल्या जनावरांना घालतो त्यावेळेस ते निकृष्ट दर्जाचं विष असलेलं दूध आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे वारंवार डेऱ्या ज्या आहेत त्या डेऱ्या सांगत असतात की आपल्याला काळा पडलेला सडलेला बुरशीयुक्त मुरघास जनावरांना खायला देऊ नये किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये गंज लावलेली असते वाळ्या चाऱ्याची आणि त्याच्यामध्ये पाणी त्या गंजेला लागतं आणि तिथं आपला जो वाळ्याला जो चारा आहे त्याच्यामध्ये पावडर तयार होती किंवा तो काळा पडलेला चारा असतो. पशुपालक बांधवांनी कदाचित ज्वारीचा जो कडबा आहे तो 10 रुपयाला 20 रुपयाला पेटी विकत घेऊन तो कडबा साठवलेला असतो आणि त्याचं व्यवस्थापन चांगलं न झाल्यामुळे तो कडबा काळा पडतो किंवा बुरशी येते त्याला. त्याच्यामुळे शेतकरी बांधवाला तो 20 रुपयाची किंवा 10 रुपयाची पेंडी टाकून देवीशी वाटत नाही. त्याच्यामुळे ते शेतकरी बांधव हे जनावरांना ते चारा देतात आणि जनावरांमध्ये ते पोटपोगी होणं अप्लाटॉक्झिन अशा त्याच्यानंतर पातळ शेण टाकणं ती गाय त्या जुलाबातनं नीट लवकर न होणं त्याच्यामुळे वैद्यकीय खर्च वाढणं त्याच्यामुळे दूध उत्पादन कमी होतं दूध म्हणजे अशा सगळ्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी
चांगल्या कोठाराची निर्मिती करावी, चांगले कोठार बांधावेत किंवा मुरघासाचे बंकर बांधावेत किंवा आपण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये देखील त्या मुरघासाची साठवणूक करू शकतो. सर, मुरघासाच्या बंकर बद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय फायदे होतात मुरघासाच्या बंकरच्या, किंवा काय मुरघासाच्या बॅगमध्ये जर मुरघा साठवला तर नेमके काय फायदे होतात? मुरघासाचे मेन फायदे म्हणजे गाईचा मुख्य चारा मुरघासाच आहे तसा बघायला, ऊस वाडे हा चाराच नाही. बंकर मध्ये जेव्हा आपण मुरघास करतो हा एकदम सुपर क्वालिटीचा मुरघास तयार होतो. या मुरघास हा इतका सुपर क्वालिटीचा तयार होतो की आपल्याला खाद्य कमी केले तरी चालते. आपण हा मुरघा चालू जेव्हा होतो तेव्हा आपण गाईचे खाद्य पण कमी करू शकतोय, असे नाही का खाद्य पण तेवढेच ठेवावे. पण या मुरघासामुळे गायींच्या तब्येत हेल्थवर इतका म्हणजे फरक पडतो का विचारूच नका. चांगल्या प्रतीचा हा मुरघास म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रतीचा मुरघास हा बंकर मध्ये तयार होतो, त्यामुळे बंकर सिस्टीम करून घेतलेली खूप चांगली राहील. नक्की सर, की सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की बंकर हे एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु त्या ठिकाणी आपण वर्षानुवर्ष आपण तो चारा त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतो. पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधवांना पाऊस सगळीकडे सर्वत्र पडलेला असतो आणि रानात जाऊन ते चिखलात जाऊन तो चारा आणणे, त्याच्यानंतर कुट्टी करणे, त्याच्यामध्ये 80-90% पाण्याचं प्रमाण असणे, पाण्याचं प्रमाण जास्त जनावरांच्या शरीरामध्ये जास्त हिरवा चारा गेल्यानंतर जनावरांच्या दूध हे पाण्यासारखं पातळ येतं, त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण वाढत नाही किंवा फॅट बसत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचा मके मुरघास जर आपण करून ठेवला तर नक्कीच शेतकरी बांधवांचं दूध उत्पादन वाढण्यासाठी किंवा चांगलं क्वालिटीचं दूध निर्मिती होण्यासाठी जास्त दिवस किंवा जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. सर, मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या गोठ्याचं दैनंदिन व्यवस्थापन नेमकं कसं चालतं? सकाळी आता गोठ्यामध्ये सकाळी उठल्या आम्ही पहिले गाय पिळतो. 5 वाजता सकाळी उठल्या का गाय पिळून घ्यायच्या, 6 वाजेपर्यंत सगळ्या गाय पिळून होतात. गाय पिळून झाल्या की आम्ही गाय त्याच्या जागेवर गुतवतो, कारण की गायींना आम्ही जास्त वेळ बांधून म्हणजे जेवढा कमीत कमी वेळ बांधून ठेवता येईल तेवढा प्रयत्न करतो. कारण की गाई जास्त वेळ बांधून ठेवल्या स्ट्रेसमध्ये जाणे शक्यता असते, त्यामुळे आम्ही 1 ते 1.5 तासच फक्त गाय बांधून ठेवतो. गाय पिळून झाल्यावर गाय गुतवतो, गायींना खाद्य टाकतो, गायींना चारा टाकतो आणि गाय आम्ही मोकळ्या करून देतो. गायी मोकळ्या झाल्या की डायरेक्ट संध्याकाळी 4:30 गायींचा आवरा झुकतो. तीच रुटीन आम्ही सकाळची फॉलो केली, तीच संध्याकाळी फॉलो करतो, त्याच्यामुळे आम्हाला काहीच अडचण येत नाही. नक्कीच सर, काही शेतकरी बांधवांना मुक्त संचार गोठ्याचे देखील फायदे माहिती झालेले आहेत, काही शेतकऱ्यांना मुरघासाचे देखील फायदे माहिती झालेले आहेत, तरी पण ते मुक्त संचार गोठा करत नाहीत किंवा मुरघास देखील करत नाहीत. अशा शेतकरी बांधवांना आपलं काय सजेशन असेल, खरंच त्यांचा दुग्ध व्यवसाय वाढेल की जास्त दूध उत्पादन वाढेल, नेमकं काय सांगतायत? तुमच्या म्हणजे तुमचा डबल फायदा होईल. तुम्ही ओपन गोठा जर का केला तर तुमचा म्हणजे तुम्ही जे रोजगार देता गड्याला तो तुम्हाला कमी द्यावा लागेल. जिथे 2 गडे लागतात तुम्हाला तिथं 1च गड्यात भागल आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं दूध उत्पादन वाढेल आणि गाय तुमची म्हणजे एकदम हेल्दी राहील. गाय स्ट्रेस मध्ये वगैरे राहणार नाही, म्हणजे गाय लागेल तिथे फिरते, लागेल तेव्हा चारा खाते, लागेल तेव्हा पाणी पिते मुक्त गोठ्यामध्ये. त्याच्यामुळे गायी म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण एकदम कमी होईल. गायींना मास्टायटिस वगैरे हे म्हणजे होणारे आजार आहेत हे कमी होऊन जातील, त्यामुळे ओपन गोठा करणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. हा, जसं सर दुग्ध व्यवसायासाठी मुक्त संचार गोठ्याची गरज आहे, तसंच दुग्ध व्यवसाय वाढीसाठी धेनू ऍपची देखील गरज आहे. तर आपण शेतकरी बांधवांना खरंच धेनू ऍपचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे तर त्याची दुग्ध व्यवसाय वाढीसाठी खरंच गरज आहे का, कारण असेल तर ती कशी आहे? थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना काय विश्वास? आधुनिक तंत्रज्ञानात म्हणजे धेनू ऍपची खूप गरज आहे सध्या तरी, कारण की शेतकऱ्यांना बरेच माहित नाही गायींना काय आजार होतात काय होत नाही. आपण धेनू ऍपवर जर का गायींची नोंद केली किंवा आजार जरी टाकले तिथं नोंद केली तर आपल्याला सगळे उपचार येतात. काय आजाराची लक्षणे जरी टाकली तरी आपल्याला कळतो आजार काय आहे. धेनू ऍपवरती आपल्याला धेनू ऍप म्हणजे एकदम तुम्हाला मुरघास कशा प्रकारे बनवा कशा प्रकारे नाही, त्या मुरघास बनवण्यासाठी कोणत्या मक्याचा वापर करावा ही सगळी माहिती तुम्हाला धेनू ऍप वरून मिळेल. त्याच्यामुळे धेनू ऍप हे खूप फायद्याचे ऍप म्हणावं लागेल आणि धेनू ऍप हे आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत सध्या तरी. त्याच्यामुळे धेनू ऍप वापरून बघण्यापेक्षा नक्कीच वापरा. नक्कीच सर, मला एक
आपण एक आदर्श दुग्ध व्यावसायिक म्हणून, एक शेतकरी म्हणून किंवा नव उद्योजक तरुण म्हणून धेनू ॲप कडून आपल्या काय काय अपेक्षा आहेत, किंवा शेतकरी बांधवांना कोणतं आधुनिक तंत्रज्ञान हवं आहे, नेमकं काय सांगता येईल आम्हाला, आपणाला ते तंत्रज्ञान नेमकी उपलब्ध करून देता येईल? धेनू ॲप मुळे मला सध्या तरी सगळी माहिती मिळत आहे. जरी काळात पुढे गरज पडली अजून काही माहिती, तरी मला धेनू ॲपचे जे धेनू ॲप आहे ते मला पुढे ते अवेलेबल करून देतील याची मला खात्री आहे. नक्कीच सर. जाता जाता मला शेवटचे आणि दोन महत्वाचे प्रश्न विचारावेसे वाटतात. आपल्याला सरासरी आपल्या गोठ्यामध्ये आपला जो दुग्ध व्यवसाय आहे या गोठ्यामध्ये नेमकी उलाढाल किती रुपयांची होती, काय सांगताय? महिन्याकाठी आमच्या गोठ्याची उलाढाल 3,00,000 ते 3,25,000 पर्यंत होती. त्यातील खर्च वजा करता साधारणतः 1,20,000 ते 1,50,000 पर्यंत आम्हाला निव्वळ नफा शिल्लक राहतो. म्हणजे साधारणतः 12 ते 15 लाख रुपये आपल्याला वर्षाकाठी या व्यवसायातून मिळत असतात. तर या व्यवसाय करत असताना नेमके आपल्या गोठ्यामध्ये किती जण काम करतात, काय सांगतो? गोठ्यामध्ये, आमच्या गोठ्यामध्ये सध्या एक कामगार आणि मी स्वतः, आम्ही दोघेच काम करतो. आपण जर दोघं जण काम करत असाल आणि आपण एका वर्षभरात त्या मजुराला किती आपण पगार देता, काय सांगताय? आम्ही वर्षाला म्हणजे महिन्याला मजुराला 10,000 रुपये पगार देतो सध्या तरी. 10,000 तुम्ही, म्हणजे त्यातले 1,00,000 रुपये जरी 1,00,000 रुपये वजा जाता, आपल्याला खूप सारा बेनिफिट आपल्याला ह्या दुग्ध व्यवसायातून मिळत आहे. नक्कीच सर, की आपले जे काही तरुण युवा शेतकरी आहेत, तर त्या युवा शेतकरी बांधव नोकरीकडे वळत आहेत, अशा शेतकरी बांधवांना हा दुग्ध व्यवसाय केला तर किती फायदा होऊ शकतो, कितीचे पॅकेज मिळू शकते, नेमकं काय सांगताय? हो, आता तरुण विद्यार्थी काय करतायत की म्हणजे नोकरीकडे पळतायत, ते शेण भर म्हणजे त्यांना असं वाटतं गायींचं काम करणे म्हणजे शेण भरणे किंवा हे करणे असं, पण ते आधुनिक व्यवसायाकडे लक्ष नाही देते. त्यांनी एकदा आधुनिक व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की बाहेर 8-10-15-20,000 रुपये तुम्हाला याच्यावरती कोणी पगार देत नाही सध्या तरी. त्यामुळे आपण 1-2 गायीपासून जरी सुरुवात केली तर तुम्हाला 4-5,000 रुपये महिना कसा आरामात निघतोय. त्यामुळे हळूहळू आपण वाढवला तर आपण वाढू म्हणजे लागण तेवढा वाढू शकतो. आणि हा बिझनेस आहे, हा कधी न होणार बंद न होणारा बिझनेस आहे. त्यामुळे या दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी थोडस म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष दिले पाहिजे. नक्कीच सर, मी सर्व महाराष्ट्रातील तरुण शेतकरी तसेच महिला वर्गांना एक विनंती करतो की आपणही दुग्ध व्यवसायामध्ये, आता तर समृद्ध झालेलाच आहात, परंतु दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी, दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार मी सांगतोय की धेनू ॲपचा वापर करा आणि दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत आपल्या गायीचं दूध उत्पादन वाढणार नाही, जनावरांचा गोठा सुधारणार नाही आणि आपल्याही परिस्थितीमध्ये वाढ होणार नाही. अजूनही काही शेतकरी 10-10 वर्षापूर्वीचे दुग्ध व्यावसायिक आहेत, परंतु अजूनही त्यांच्या घराची कळांगण सांगतं तो प्रकार, अजून त्यांच्या घरामध्ये 4-चाकी गाडी आलेली नाही, किंवा बंगला अजून त्यांनी बांधलेला नाही, किंवा कुठे काही त्यांनी जमीन अशा प्रकारने घेतलेले नाहीत. तर अशासाठी मी एक सांगू इच्छितो की दुग्ध व्यवसायामध्ये माझंच खरं अशी म्हणणारी जी परिस्थिती आहे किंवा ही बदलली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान धेनू ॲपकडून जाणून घ्या, माहिती घ्या, दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करा आणि आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करा असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज राहुरीतले ऋषिकेश तनपुरे सर या ठिकाणी आले, त्यांच्या दुग्ध व्यवसायाची प्रेरणादायी यशोगाथा आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत उपलब्ध करून दिली, त्यांना सांगितलीत, त्याबद्दल सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंना, धन्यवाद सर, धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ॲप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.thenu.com. Thanks for watching.